यात्रीगण कृपया ध्यान दें, गाड़ी क्रमांक 01455 कालबुर्गी कोल्हापुर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 1 पे आ रही है। या माध्यमातून सर्व सोलापूरवासियांना नम्र निवेदन करतो की गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरपासून कोल्हापूरला जाणारी जी एक्सप्रेस होती ती बंद होती। त्याच्यानंतर सुरुवात करण्यासाठी आपण सगळेजण आग्रही होता, त्या पद्धतीने DRM ऑफिस GM ऑफिसमध्ये मिटिंगा लावल्या। त्याच्यानंतर राज्य मिनिस्टर श्री दानवेजीना आणि केंद्रीय रेल्वे मिनिस्टर माननीय श्री अश्विनीजीना ही सुद्धा या विषयासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि साधारणपणे ऑगस्ट महिन्यानंतर जे गाड्या बंद आहेत ते सर्व पूर्वत प्रारंभ करू असे आश्वासन दिले। त्याच पद्धतीने आज त्यांच्या शब्दानुसार सोलापूरपासून कोल्हापूरपर्यंत जाणारी जी एक्सप्रेस होती ती आज कलबुर्गीपासून कोल्हापूरपर्यंत आता यापुढे धावणार आहे। या गाडीची जी सुविधा आहे त्याच पद्धतीने राहणार आहे। आपण सर्वजण सोलापूरवासीय यात्रे करणारे इच्छुक सर्व संबंधित लोकांना नम्र निवेदन करतो की आपण पूर्वत या गाडीचा आनंद आपण घ्यावा, महालक्ष्मीचं दर्शन असो अथवा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा कार्य असो, प्राध्यापक विद्यार्थी व्यापारी वर्ग आणि दर्शनार्थी भक्तवर्ग या गाडीचा लाभ घेऊ शकतात असे मी सर्वांना नम्रपणे नमूद करीत आहे। याच्या व्यतिरिक्त जे काही गाड्या बंद आहेत ते गाड्या सप्टेंबर एंडपर्यंत पळतील असे आम्ही आशा व्यक्त करू। त्या पद्धतीने पाठपुरावा चालू आहे, ती सर्व गाड्या चालू होतील। इतकेच नव्हे, आझादी का अमृत महोत्सव वर्षासंबंधी साधारणपणे 75 नवीन जे वंदे भारतम गाड्या आहेत 75 गाड्या देणार आहेत। माननीय श्री केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विन कुमारी यांनी आपल्याला शब्द दिलेत, सोलापूरपासून मुंबईपर्यंत आपण निश्चितच वंदे भारतम ट्रेन उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेत। साधारणपणे मार्चपर्यंत ती गाडी आपल्याला उपलब्ध होईल असे त्यांचं शब्द आहे। तोपर्यंत आपण निश्चित स्वागत करू त्या गाडीलाही सुद्धा, तोपर्यंत आपण प्रतीक्षा करू असे नमूद करीत।
5 2 0 लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम सुपरफास्ट एक्सप्रेस ज्या गाडीची निर्धारित वेळ दुपारी 2:10 आहे आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 3:05. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.